जागतिक क्षयरोग दिनानिमित्त मदर तेरेसा पॉलिटेक्निक येथे सोलापूर महानगरपालिका शहर क्षयरोग सोसायटीच्या वतीने क्षयरुग्ण डॉट्स प्रोव्हायडर वैद्यकीय अधिकारी यांचे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन महापौर शोभाताई बनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. वारकरी साहित्य परिषद पंढरपूरसह राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये कायमस्वरूपी स्वच्छता मोहीम राबविणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी पंढरपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. धूळमुक्त, कचरामुक्त, कचराकुंडी मुक्त, थुंकीमुक्त तीर्थक्षेत्र करण्याचे आपले लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपा शिवसेनेच्या सरकारने शेतकऱ्यांना केलेली फसवी कर्जमाफी व शेतीपंपाचे अवाजवी लाईट बिल, कॅनॉल पाणीपट्टी तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालास हमीभाव देण्याबाबत तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नाबाबत उदासीन असलेल्या सरकारचा निषेध करण्यासाठी हल्लाबोल यात्रेचे आयोजन शुक्रवार दिनांक 6 एप्रिल रोजी केल्याचे सांगत या सरकारच्या धोरणावर कडाडून टीका राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील यांनी केली आहे. अशोक चौकात मस्तान हॉटेल मागे गलित शहर पोलिसांनी काल रात्री एका जुगार अड्ड्यावर धाड टाकली तेव्हा तेथे 5 पोलीस जुगार खेळत असल्याचे आढळून आले. यातील 3 पोलीस ग्रामीण पोलीस दलातील तर 2 जण शहर पोलीस दलातील आहेत. सातत्याने होणारा तोटा आणि उपक्रमावर वाढत चाललेला बोजा पाहता महापालिका परिवहन उपक्रमाचे खासगीकरण करावे किंवा ते एसटी महामंडळाकडे हस्तांतरित करावे अशी शिफारस व्यवस्थापकांनी केली आहे. एप्रिल ते जून या महिन्यात जिल्ह्यात पाण्याच्या टँकरची गरज भासल्यास सर्व बाबींची पडताळणी करून तत्काळ टँकर उपलब्ध करून दिला जाईल असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने अंदाजपत्रकाबाबत निर्माण झालेला पेचप्रसंग सोडविण्यासाठी पदाधिकाऱ्यांची सोमवार दिनांक 26 मार्च रोजी बैठक बोलावल्याची माहिती पक्षनेते संजय कोळी यांनी दिली. संगणकीकृत 7/12 अद्ययावतीकरणात सोलापूर जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली आहे. हस्तलिखित 7/12 ऑनलाईन 7/12 सोबत तंतोतंत जुळवण्याची प्रक्रियाही आता अंतिम टप्प्यात आहे. 1 एप्रिल पासून जिल्ह्यातील नागरिकांना तलाट्याच्या डिजिटल स्वाक्षरीचा 7/12 मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. शहरासह विस्तारित हद्दवाड भागातील अनधिकृत धार्मिक स्थळांच्या पाडकामाबाबत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त त्र्यंबक डेंगळे पाटील यांनी दिली. राज्य शासनाने गुढीपाडव्यापासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू करण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातही प्लास्टिक बंदी करण्याचे आदेश सर्व नगरपालिका स्तरावर दिले असून या प्लास्टिक बंदीला गती आणणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.